संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊनची नाही मात्र निर्बंध कडक करण्याची गरज आहे असे संकेत काल आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर हे निर्बंध लागू केले जाऊ शकतात. काय असू शकतात हे निर्बंध पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50-75% आणली जाऊ शकते. खासगी ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होम लागू करण्याची देखील शक्यता आहे. दुकानं हॉटेल रेस्टॉरंटच्या वेळा कमी करण्यात येऊ शकतात. राजकीय धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध देखील लादले जाऊ शकतात. आरोग्यसेवा सज्ज ठेवण्याची सरकारची तयारी सुरू आहे. राज्यामध्ये येणाऱ्या प्रवाशांवर आणखी निर्बंध देखील लादले जाऊ शकतात. मुंबई लोकलमधली गर्दी कमी करण्यावर भर देणं आवश्यक आहे तेव्हा त्या संदर्भातल्या उपाययोजना देखील होऊ शकतात. सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध येण्याची देखील शक्यता आहे. 50% प्रवासी क्षमता लागू होण्याची शक्यता आहे तेव्हा या सगळ्या कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाऊ शकते. सह्याद्रीची उंची म्हणजे राज्यातील कोरोना संसर्ग आता अधिकच झपाट्यानं वाढताना दिसतोय. दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ आढळून येते. त्यामुळे आता 24 तासात 26,538 नवे रुग्ण काल आढळून आलेत तर मुंबईमध्ये 15,166 नवीन बाधित आढळून आलेत. राज्यामध्ये काल दिवसभरात कोरोनानं 8 बळी घेतलेत. नागपूर शहरामध्ये 1 ते 8 पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. नागपूरमधल्या ग्रामीण भागातल्या शाळा मात्र सुरू असतील. पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे. नागपूरमध्ये काल दिवसभरात 404 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. मॉल मंगल कार्यालय याबाबतचे नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश यावेळी दिले गेले. नियमांचं उल्लंघन केलं तर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा दिला गेला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतल्या शाळा आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईनंतर हळूहळू खबरदारी म्हणून राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येतोय. निवासी डॉक्टरांचं बाधित होण्याचं प्रमाण आता वाढलंय. बुधवारी 56 निवासी डॉक्टर्स बाधित झालेले आहेत. संपूर्ण राज्यभरात 226 निवासी डॉक्टर बाधित आहेत. तिसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासू शकतो. सर्वाधिक म्हणजे 80 बाधित डॉक्टर हे सायन रुग्णालयातले आहेत आणि त्याखालोखाल जे रुग्णालयातले 73 आणि KM रुग्णालयातले 40 डॉक्टर्स बाधित आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण असताना मध्य आणि पश्चिम रेल्वेतली गर्दी मात्र कायम आहे. त्यामुळे सरकारी खासगी कार्यालयीन उपस्थिती आता 50% करावी आणि अर्थचक्र न थांबता लोकल प्रवासासाठी वेळेची मर्यादा आणण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जाते. रुग्णसंख्येमध्ये गेल्या आठवड्याभरापासून वाढ होतीये त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेवरील वाढत्या गर्दीबाबत राज्य सरकारनं निर्णय घेतलेला नाहीये. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे